बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर नामदेवराव जाधव सर यांची व्याख्यान ऐकण्यासाठी अनेक लोक अतुर असतात. त्यांचं आपल्याला व्याख्यान ऐकायचं होतं, पण सर आज परिस्थिती थोडीशी अशी झाल्यामुळं फार विस्तारानं काही सरांना बोलता येणार नाही. परंतु एक उद्योजक मार्गदर्शक म्हणून, एक प्रसिद्ध लेखक म्हणून, वक्ते म्हणून आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे वंशज म्हणून नामदेवराव जाधव सरांचा अत्यंत आदराने उल्लेख महाराष्ट्रभर होतो. महाराष्ट्रासह देशभरात त्यांची अनेक व्याख्यानं प्रसिद्ध झालेली आहेत, अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी उद्योजक बनवलेलं आहे. ते असे नामदेवराव जाधव सर अगदी थोडक्यामध्ये आता समारूपीय सर तुमचंच समारूपीय मार्गदर्शन आहे, अनेकांना बाहेर जायचं अशा अनेक फोन्स मला येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता माननीय नामदेवराव जाधव सर अगदी थोडक्यामध्ये समारूपीय मार्गदर्शन करतील. हे दोन लेकर कोणाचे आहेत आपापली ताब्यात घ्या, ज्यांची असतील त्यांनी घ्या ताब्यात. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण जमलेले सगळे मंडळी, व्यासपीठावरील मान्यवर चव्हाण साहेब, देशमुख साहेब, जाधव साहेब, आयोजक आणि प्राचार्य, माजी प्राचार्य, हे दोघांना तुम्ही ताब्यातच घ्या बरं का. डॉक्टर लहाने गेले आपल्यातून, या वयातच ताब्यात घेतली पाहिजेत मुलं, नाही तर ते मोबाईलच्या व्यसनामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप गडबड होऊन जाते. लक्षात घ्या, पूर असू शकतो, दुष्काळ असू शकतो, बऱ्याच काही गोष्टी आयुष्यामध्ये येऊ शकतात. अशा सगळ्या गोष्टी झेलत झेलतच आपलं सगळं स्वराज्य उभं राहिले. आपण आज 13 जुलैला आहोत. आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पडत्या पावसातून, गुडघाभर चिखलातून, अंधाऱ्या रात्रीतून, पन्हाळ्यातून बाहेर पडून सुखरूप विशाळगडला पोहोचत असताना अंधाऱ्या रात्रीत धावत होते. आणि नांदेडकरांना एवढ्याशा पुराची, एवढ्याशा पावसाची एवढी धास्ती घ्यावी हे काय अपेक्षित नाही. पण तरी म्हणजे जेवढे आले ते शिवाजी महाराजांचे मावळे, जे पुरामुळे पावसामुळे घरी बसले ते मावळे नाहीत. मी कावळे म्हणायचा अधिकार कुणी दिलाय मला, ते मावळे नाहीत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, तर ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांनी हे कार्यक्रम आयोजित केला आहे ते रुपेश पाडमुख, रामेश्वरजी धुमाळ आणि यांच्या सगळ्या संस्था, या सगळ्यांचं अभिनंदन. आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे. मगाशी चव्हाण साहेबांनी म्हणल्याप्रमाणे, गीता और कुरान के ऊपर सब लढते हैं लेकिन उसमें से कितने लोग पढते हैं, हाच प्रश्न शिवचरित्राला पण लागू आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर मारामाऱ्या करायच्या, शिवाजी महाराजांच्या नावावरती दंगी करायचे, शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करायचं, शिवाजी महाराजांच्या नावावरती भानगडी करायच्या, पण खरं शिवचरित्र लोकांना कळलं नाही पाहिजे याच्यासाठी सगळी रामायणं करायची. मला आनंद वाटतोय देशमुख साहेब सांगायला की या महाराष्ट्रात शिवजयंतीचा पण वाद उभा राहिला होता, तो वाद सोडवण्याचं काम आमचीच भावकीनी केलेलं आहे, विलासराव देशमुख साहेबांनी केलेलं आहे. आमची भावकी म्हणजे तुम्हाला कळलं नसेल सांगू का, विलासराव देशमुख हे मूळचे जाधव आहेत. ओके, असे इतिहासातही खूप आम्ही प्रयत्न करतोय. स्टेजवरती बालाजी जाधव उद्योजक आहेत, त्यांनी इथे येऊन एवढं मोठं साम्राज्य उभं केलं. आणखी एक डॉक्टर बालाजी जाधव साहेब स्टेजवरती आहेत. तुम्हाला असं वाटेल चव्हाणांची जाधवांची जे तुम्ही देशमुखांची सेटिंग आहे काय, सगळं व्यासपीठ त्यांनी कोर केलंय. आमची नैसर्गिकच लोकसंख्या जास्त आहे, त्याला आम्ही तरी काय करावं. बरं, आमच्याकडे क्वालिटी पण आहे, क्वांटिटी पण आहे, आम्ही त्या दिशेने जाणार आहे. शिवचरित्रातून मारामाऱ्या न होता शिवचरित्रातून मुलं उभी राहिली पाहिजेत, त्यांनी स्वतःचा उद्योगधंदा व्यवसाय उभा केला पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याचं सार्थकी केलं पाहिजे, हे गेली 20 वर्ष शिकवण्याचं काम आम्ही महाराष्ट्रात करतोय. म्हणून तुम्ही बघितलं असेल की मी कुठल्याही राजकीय भाषेत भानगडीत नसतो, कुठल्याही जातीय भानगडीत नसतो. ह्या जातीला शिवी, त्या धर्माला शिवी, हे आपल्या भानगडीत नाही. जो कोणी भेटेल त्याला पोटाला लावणे आणि त्याला रोजगार निर्मिती करायला प्रेरित करणं या भानगड्या मी करतो. महाराष्ट्रामध्ये जे काही तुम्हाला चहाची आज दुकानं दिसत आहेत, जवळपास 11,500 जास्त चहाची दुकानं निघाली, ते फक्त आपण एक कॅल्क्युलेशन सांगितलं चहामध्ये किती ताकद आहे की बहुजनांच्या पोरांनो, गरिबाच्या पोरांनो, शेतकऱ्यांच्या पोरांनो, भांडवल नाही ही अडचण पुढं करू नका.
त्या छोट्याशा भांडवलातून सुद्धा तुम्ही उभं राहू शकता, चहा विकून सुद्धा तुम्ही मोठे होऊ शकता. आणि या देशाने बघितलंय चहा विकता विकता लोक कुठल्या कुठे गेलेली आहेत. जर ते तिथपर्यंत जाऊ शकतात चहा विकत विकत, आमचे पण आहेत का त्याच्यात? बर, बालाजी जाधव साहेबांचं सुद्धा चहाचा दुकान. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला आता जे स्टँडिंगचं पद मिळाले ना, त्याची मूळ चावी, मूळ पायाभरणी त्या चहामध्ये, चहाच्या दुकानात आहे. म्हणून ज्याला ज्याला राजकीय इच्छाशक्ती असेल, ज्याला ज्याला उद्योजक इच्छाशक्ती असेल, ज्याला ज्याला श्रीमंत व्हायची इच्छा असेल, त्यांनी चहाचा पहिला गाडा लावा. पावडेताई, महापौर म्हणून तुम्ही काम करत असताना इथल्या तरुणांना पण हे सांगा की आम्ही जरी जॉईंट किलर असलो, तरी तुम्हाला जर तुमच्या गरिबीचं जॉईंट किलर व्हायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. आणि लागलीच काही जागा, लागलंच काही थोडंसं भांडवल, तर आम्ही तुमच्या पाठीशी. लक्षात घ्या, कष्ट ह्या भांडवलाला दुसरा पर्याय नाही. टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी हे सगळे अंगावल्या कपड्यांनीशी उभे राहिलेले आहेत. टाटांच्या फॅमिलीकडे काय होतं? निर्वासित म्हणून चालते. बिर्लांकडे तरी काय होतं? अंबानीचे वडील शिक्षक होते साधे, धीरूभाई अंबानीचे वडील. आपलीच पोरं फक्त कारणं सांगतात. लातूर लय लांब आहे, नांदेड लय लांब आहे, पुणे लय लांब आहे. लोक नोकरीसाठी कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपानला जातात. तुम्हाला एक जिल्हा सोडून दुसरीकडे जाता येत नाही, एक राज्य सोडून दुसरीकडे. सगळीकडे जा, सगळीकडे राज्य निर्माण करा. शिवाजी महाराज म्हटले होते, अहत तंजावर तहत पेशावर, अहत तंजावर तहत पेशावर. आपण अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत राज्य करायला पाहिजे. तिथे ते आपले लोक गेले पाहिजे, त्यांनी उद्योगधंदा केला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. हेच आम्ही आमच्या पोरांना गेली 20 वर्षे सांगतोय. शिवचरित्रातले बहुतेक वाद संपवायचा आम्ही प्रयत्न केला. शिवाजी महाराजांचे गुरु कोण काय ह्या भानगडीतच पडत नाही. शिवाजी महाराजच मॅनेजमेंटचे गुरु असं पुस्तक माझा PhD विषय होता, तो आम्ही पुढे आणला. त्याचे भाग 2 पण लिहिले. उद्योजक शिवाजी महाराज लिहिले, शिवाजी द ग्रेट इंजिनियर लिहिलं, शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र लिहिलं, ज्याच्याकडून आता लोकांना कळतंय. मला आनंद वाटतो की ज्यावेळी 2 वर्षापूर्वी आम्ही हे पुस्तक इंग्लिशमध्ये आणलं, ब्रिटिश सरकारने भारत सरकारला कामाला लावलं की हे माणूस जे म्हणतोय शिवाजी महाराजांचं अर्थशास्त्र, ज्यावेळी मी ते इंग्लिशमध्ये आणलं, फादर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज द फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स, या भारताची जडणघडण शिवाजी महाराजांनी केली आहे. ब्रिटिश सरकारने भारत सरकारला कामाला लावला अधिकृत्या की हे माणूस जे म्हणतोय हे आम्हाला सगळे डिटेल्स पाहिजेत. गेले 2 वर्षापासून भारतातले सगळे इतिहासकार इंग्लिशमध्ये ते सगळे रेफरन्स शोधायच्या कामाला लागलेत. हेच शिवाजी महाराज आपल्या पोरांनी शोधायचेत आणि स्वतःचं करिअर उभं करायचं. शिवाजी महाराजांचं मी लोकांना नेहमी एकच सांगतो, जिजाऊ त्यांना शिवबा म्हणायच्या, जिजाऊ त्यांना शिवराय म्हणायच्या. कारण जिजाऊंचे वंशज, पूर्वीचे वारस, त्यांचे पूर्वज हे भारतावर राज्य करत होते. देवगिरीचे यादव म्हणजे या भारताचे सम्राट होते. आणि म्हणून आपला मुलगा त्या राजेपदापर्यंत जावा, तो छत्रपती व्हावा, ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी जे त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं शिवराय, ते शिवराय आम्ही नेहमी आपल्या मराठी लोकांना सांगतो. शिवराय म्हणजे जात, धर्म, पंथ हे नाही. शी म्हणजे शिक्षण घ्या, व म्हणजे वर्तन सुधरा, रा म्हणजे राहणीमान सुधरा. शिक्षण घ्या, वर्तन सुधरा, राहणीमान सुधरा. पुढचा य हा बाय डिफॉल्ट तुमच्या पदरात आहे. यश हे तुमच्या 5वीला पुजलं जाईल. फक्त शिक्षण घ्या, वर्तन सुधरा, राहणीमान सुधरा, यश तुमच्या पदरातच असतंय. आणि हे महाराष्ट्रात आम्ही पोरांना सांगत असतोय की तुम्ही चांगले विचार, चांगले आचार, ह्याच्यातून तुम्ही खूप पुढे जा. पैसा कमवणं हे पाप नाही आहे. मगाशी देशमुख साहेब म्हणले की लक्ष्मीपुत्र म्हणजे सरस्वती पुत्र लक्ष्मीसाठी परांगदा व्हायची वेळ नाही आली पाहिजे. लक्षात घ्या, शिवचरित्र तुम्हाला दोन्ही पण शिकवतं. तुम्ही विद्या पण घेऊ शकता, तुम्ही पैसे पण कमवू शकता. शिवाजी महाराजांच्या कमरेला असणारी एक एक तलवार 7 कोटी 20 लाख रुपयाची एक एक तलवार आहे. एवढं वैभव शिवाजी महाराजांकडं. पण दुसरी बाजू ही पण बघायची बरं का, की लहानपणी त्यांच्या आईने तो संस्कार दिला. जगातल्या कुठल्याही आईनं आपल्या मुलाला सोन्याचा फाळ लावून नांगर चालव, ही विद्वत्ता आणि ही श्रीमंती दाखवली नाही, जिजाऊंनी ती दाखवली. आणि याचं परिवर्तन पुढे असं झालं की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या आईची महाबळेश्वरला गोकर्णच्या मंदिरामध्ये सुवर्ण तुला केलेली आहे. एका मुलाने आपल्या आईची सोन्याने तुला करणारा जगाच्या पाठीवर एकच मुलगा आणि अशी शिकवण देणारी जगाच्या पाठीवर एकच आई, म्हणून शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आणि जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज. जिजाऊ फक्त एकट्या शिवाजी महाराजांचे गुरु नाही, तो अख्खा महाराष्ट्र त्यांनी उभा केला. आणि म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करेन की असं हे शिवचरित्र तुम्ही प्रत्येकाने आपापल्या घरी घेऊन जा, आपापल्या मुलांना वाचायला द्या. TV मुलं बघत नाहीत, तुम्ही नेऊन दिली म्हणून ते बघतात. मोबाईलची मुलांना आवड नाही, तुम्ही हातात दिला
म्हणून ते मोबाईल बघतात. तसं शिवचरित्र त्यांच्या हातात द्या, आज ना उद्या ते वाचायला सुरुवात करतील आणि तुमच्या घरात शिवबा घडतील, जन्माला येतील, याच्या दिशेने आपण प्रयत्न केला पाहिजे. संकट तर आपल्या पाचवीला पुढे, आणि ज्याच्या आयुष्यात संकट नाही त्यांनी महान शब्द डिक्शनरीतून काढून टाकावा. ज्याला मोठं व्हायचंय, आगीत पडल्याशिवाय सोन्याला झळाळी नाही, दबाव पडल्याशिवाय काचेचं रूपांतर हिऱ्यात होत नाही. तुमच्या आयुष्यात जी काही संकट येतील त्या संकटांना संधी समजा आणि पुढे चलत राहा. मी सुद्धा शिक्षकी पेशात सर काम केलेलं आहे. 5 वर्षात माझ्या लक्षात आलं की ही चौकट काय आपल्याला परवडणार नाही, आपल्याला खूप जगभर फिरायचं आहे, त्याला मर्यादा येतील. मी ते सोडून दिलं. वयाच्या सर 27व्या वर्षी रिटायर झालेला मी माणूस आहे शिक्षकी पेशातून, आणि हे पुस्तकं लिहितो गेली 20 वर्ष झालं. आता हे सगळं जे मी लिहिलं आहे, शिवाजी जर मॅनेजमेंट गोळ असेल किंवा आज शिवाजी महाराज आले तर आमच्या पोरांना काय शिकवतील, झेंडे दांडे हे शिकवतील का, मारामारे शिकवतील का, नाही. स्वतःचा उद्योग धंदा व्यवसाय कराय कसं सांगतील. हो, शिवचरित्र समजून बाबा रामदेव यांनी किती मोठा उद्योग उभा केला, 2.5 लाख कोटीचा टर्नओव्हर, आणि भांडवल काय लावलं होतं, हवा घ्या हवा सोडा, तुमचीच तुम्हीच घ्या आणि हवा करा, हवा लो हवा छोडो, हवा लो हवा छोडो. 2.5 लाख कोटीचा टर्नओव्हर, 450 पेक्षा जास्त प्रोडक्ट. आपण एक एक जरी प्रोडक्ट बनवलं तरी आपण कुठल्या कुठे जाऊ शकतो, आणि प्रत्येक माणूस आयुष्यात एक तरी प्रोडक्ट बनवू शकतो, तो करोडपती होऊ शकतो, हाच संदेश आम्ही लोकांना देतो. आणि शाळेत प्रत्येक मूल वर्गात पहिलं येणार नाही, प्रत्येक मूल वर्गात पहिलं येणार नाही गॅरंटी, पण प्रत्येक मूल त्याच्या आवडीच्या क्षेत्रात मात्र जगात पहिलं येऊ शकतं. ते कसं येऊ शकतं हे शिवचरित्र शिकवतं. तशी आपली मुलं आपण घडवायला पाहिजेत, म्हणून हे सगळं कृतीत आणण्यासाठी आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याला 350 एकरवरती इंटरनॅशनल शिवबासृष्टी नावाचं प्रोजेक्ट येत्या 12 जानेवारीला आपण त्याचं लॉन्चिंग करतोय. तुम्ही सगळ्यांना आमंत्रण, तुम्ही सगळ्यांनी या. दर शनिवार रविवारी आम्ही तिथं हेलिकॉप्टर तैनात ठेवतोय. हेलिकॉप्टरमधून किल्ले बघायचे, घोड्यावनं किल्ले बघायचे, शिवकालीन जेवण आम्ही तुम्हाला देऊ. शिवकालीन 15 खेळ आहेत, हुमरी हमामा हुतुतू लिगोऱ्या आट्यापाट्या सुरपाट्या, हे सगळे खेळ आम्ही मुलांना शिकवणार आहे. सोबतच मोबाईल व्यसनमुक्तीचं भारतातलं पहिलं केंद्र आपण तिथं काढतोय. मोबाईल व्यसनमुक्तीची शिबिरं तिथं आपण घेतोय. मुलांना कौशल्य जे लागणार आहेत आजच्या काळात जगायला, ते कम्युनिकेशन स्किल असो, लिडरशिप स्किल असो, ही सगळी स्किल आम्ही तिथं शिकवणार आहोत. आता तुम्ही म्हणताल कम्युनिकेशन स्किलवर तुम्ही कसं काय बोलू शकता, आमचे पूर्वज कम्युनिकेशनमध्ये लय हुशार होते, त्यांचं नाव कृष्ण. कुठला शब्द कुठे वापरायचा आणि कसं भल्या भल्याला गारद करायचं याच्यात एकदम त्यांची मास्टरी होती. तर व्यवसाय करताना सुद्धा तुम्हाला हे सगळं कौशल्य कामाला लागत असतं, ते सगळं शिकवण्याचा प्रयत्न आमचा तिथं आहे. 3-3 दिवसाची तुमची सहल होईल. चव्हाण साहेब, तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना शारदा भवनच्या आमंत्रण आहे की 5वीच्या पुढची सगळी मुलं तुम्ही तिथं घेऊन या. 3 दिवसामध्ये आम्ही त्यांना पूर्ण रिचार्ज करू. खूप चांगली मुलं घडतील, आनंद त्यांना मिळेल, या सगळ्या दिशेने आपण जाणार आहे. जगातलं पहिलं 5 एकराचं भव्य मंदिर लाल जांभा दगडात आपण राजगडच्या किल्ल्याच्या पायथ्याला साकारतोय. ते जिजाऊंचं मंदिर आहे, मातृत्वाचं मंदिर आहे, आणि शिवाजी महाराज त्यांच्या मांडीवर बसलेत आणि त्यांना लिहायला वाचायला शिकवल्या. ही जगातली शिक्षणाची मूर्ती आपण तिथं राजगडच्या पायथ्याला बसवणार आहे. तुम्ही म्हणत असताल की तुम्ही ते राजगड राजगड सारखं काय लावलंय, सिंदखेड राजाचं काय, रायगडचं काय. आमच्यासाठी सिंदखेड राजा तेवढंच पावित्र्य, पाचाड पण तेवढंच पावित्र्य, पण जिजाऊ मासाहेबांचं आयुष्याचा सगळ्यात मोठा काळ, 26 वर्षाचा कार्यकाळ हा राजगडच्या पायथ्याला गेलेला आहे. 32 गावं तिथे त्यांना इनाम होती शिवाजीराजांनी मोकासा दिलेली. मग त्यात कामथडी आहे, चेलाडी आहे, किंवा जे ज्या गावात माझा जन्म झाला ते पण गाव इनामाचं आहे जिजाऊंचं. आणि जिजाऊसाहेब 26 वर्ष तिथं राहिलेले असल्यामुळे त्यांचा शिवाजी महाराजांचा वाडा पण गेल्या वर्षी पुरातत्व खात्याला सापडला आहे. ज्या मंदिरात शिवाजी महाराज रोज पूजेला यायचे ते सिद्धेश्वर मंदिर आपण शोधलेलं आहे. ज्या विहिरीवर बसून, तक्याच्या विहिरीवर बसून जिजाऊसाहेब न्यायनिवाडे करायचे ती विहीर आपण शोधलेली आहे. राजगडच्या खूप काही आठवणी शोधलेल्या आहेत. 26 वर्षाचा कार्यकाळ म्हणजे जिजाऊसाहेबांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले अफजल खान, शाहिस्ते खान, प्रतापगड, आग्रा, पन्हाळा, एक राज्याभिषेक सोडला तर सगळे प्रसंग राजगड किल्ल्याने बघितलेत. शिवाजी महाराजांच्या मुलाचा जन्म राजाराम महाराजांचा तिथंच झालेला आहे. संभाजी महाराजांचं बालपण तिथं गेले. आणि सांगताना आणखी आनंदाची गोष्ट मला अशी वाटते की ज्या प्लॉटसाठी मी जास्त पैसे मोजले तो गट नंबर 314 पाल बुद्रुकमधला गट, ज्या झाडाखाली धाराऊ मातांनी संभाजीराजांना स्तनपान केलं ते आंब्याचं झाड, ती जागा पण आपण शोधली आणि त्या ठिकाणी ते मंदिर आपण बांधणार आहे. जिजाऊंचं मंदिर आणि पुढे हे मंदिर. त्या मी तिथल्या लोकांना विचारलं, एजंटला, शेतकऱ्यांना, की हे कान्हाई पान्हाई हा मामला काय, त्यांना काही सांगता नाही. मी इतिहासामध्ये जायला लागलो, मग लक्षात आलं कान्हाई म्हणजे जिने जन्म दिला ती आणि पान्हाई म्हणजे जिने दूध पाजलं ती.
म्हणजे त्या परिसरामध्ये एकमेव चौकी होती, तिथले तहसीलदार, तिथले अधिकारी, आम्ही सगळे ज्यावेळी तिथे राऊंड मारत होतो, ती टेकडी बघताभर माझ्या डोक्यात आले काहीतरी इथं विशेष आहे. आम्ही तिथे सर्च करायला सुरुवात केली आणि त्या परिसरात ती एकमेव टेकडी आहे की जिथे 35-40 एकरचा असा प्लेन प्लॅटू आहे, बाकीच्या ठिकाणी ते शक्य नाही. मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आम्ही सगळं शोध घ्यायला सुरुवात केली की इथं का करायची शिवबासुट्टी. तर जिथे स्वराज्याला लागणाऱ्या सगळ्या रस्त्या बनवायचे ती चराटवाडी तिथंच आहे, जिथं सैन्याचे तळ आणि सगळं राजपरव राहिला ते पाल बुद्रुक, म्हणजे पाल म्हणजे तळ पडला ते पाल बुद्रुक तिथं आहे. शाहिस्तेखानाची फौज जिथं अडवली मराठ्यांनी राजगडच्या पायथ्याने, ते अडवली गाव तिथं आहे. शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटल्याची बातमी कन्फर्म जिथं झाली, ज्या गावात पहिली साखर वाटली ही बातमी लागल्यानंतर, त्या गावाचं नाव साखर आहे. जिथपर्यंत शिवाजी महाराज पालखीत बसून पुढे प्रवास करायचे त्या गावाचं नाव मार्गासनी गाव आहे. हा सगळा इतिहास आपण शोधलाय. सगळ्यांना विनंती आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सगळ्यांचे गुरु जिजाऊ शिवाजी महाराज आणि ते बघण्यासाठी राजगडला आयुष्यातून जरूर या. आनंदाची गोष्ट आणखी, गेल्या वर्षी आम्ही आजीदादांकडे विषय मांडला होता की जसं रायगडला रोपवे तसं राजगडला पण व्हावा. गेल्या वर्षी 11 जूनला आजीदादांनी पहिल्याच मिटिंगमध्ये ती मागणी आपली मान्य केली आणि राजगडला रोपवे होणार हे शासनाने जाहीर केलं. अशा खूप काही ॲक्टिव्हिटी करायच्या. जगात शिवाजी महाराजांचे नाव गेलं पाहिजे, ते आहे ऑलरेडी बरं का, पण जगातील लोक शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला आले पाहिजेत, आपली संस्कृती त्यांना कळली पाहिजे. आणि मी जसं परदेशामध्ये फिरतो तसं परदेशातील लोक आपलं शिवाजी महाराज बघायला आहेत, त्यांना जेवण देऊ, कपडे पण घालणार आहे मावळी कपडे घालून, तिथं आम्ही हत्ते ठेवणार आहे, चव्हाणसाहेब घोडे ठेवणार आहे, मुलांना सगळं घडवायचा आमचा प्रयत्न आहे. आज सगळ्यांना पुरस्कार मिळाला आहे, ते त्या उंचीचे म्हणून त्यांना मिळाले. देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हा वशिल्याचा नाही तर हा कर्तृत्वाचा भाग आहे आणि सगळ्यांनी कर्तृत्व केले म्हणून हा पुरस्कार. जे समोर बसले ते पण कर्तृत्वाने आहेत, कारण वर माणसे तर खाली पण माणसं पाहिजेत ना. नुसता राजा त्याला काही किंमत नाही, सैन्य प्रजा लागते. जाताना सगळ्यांनी गुरुपौर्णिमेची भेट म्हणून स्टॉलवरनं एक एक पुस्तक घेऊन जा, मुलांच्या हातात द्या, आईच्या हातात द्या. कारण मशीन खराब झाली तर प्रोडक्ट आपोआपच खराब होतं. तर घरी मशीन खराब व्हायला लागल्यात, मशीन 6-7 तास मोबाईलवरती आहेत. मशीन म्हणजे कळलं ना तुम्हाला, मशीन कळलं का तुम्हाला? मशीन खराब आहे, प्रोग्राम खराब आहे, बहुत कुछ खराब हो रहा है, लोकांचे डोळे जात आहेत, लोकांचं आयुष्य खराब होतं आहे. मोबाईलपासून मुलांना लांब ठेवा. म्हणून मी आल्यावर तुम्ही बघितलं असेल पहिला मोबाईल बंद केला आहे, परत काही चालू करत नाही इथून जोपर्यंत उठत नाही. जास्त वेळ बोलणं योग्य नाही. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो. सगळ्यांनी राजगडला या अशा आपल्याला आत्ताच आमंत्रण देतो. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.